नमस्कार बंधु भगिनींनो, सर नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण एका खूप आनंदाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत। खोपोली नगर परिषद प्राथमिक शिक्षण विभाग या विभागातील एक आमची संपूर्ण आदिवासी शाळा आहे। मुंबई पुणे हायवेवर एका टेकडीवर ही शाळा या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। आणि या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक संतोष धानिपले सर आणि त्यांचे सहायक शिक्षक संतोष मस्के सर, पहा दोघेही संतोष आहेत, अशा अतिशय आनंदाने काम करत असतात मुलांसाठी। साधारणतः पहिली ते पाचवीची ही शाळा आहे। पटसंख्या 58-60 आसपास आहे। आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आमचे मोठे विद्यार्थी जास्त काम करतात चौथीतले आणि पाचवीचे, आणि ज्यांना आवड आहे अशा विद्यार्थ्यांना घेऊन सरांनी प्रधानमंत्री पोषण आहार योजना शासनाची मुलांसाठीची जी काही पोषण आहार योजना आहे, या पोषण आहार योजनेअंतर्गत किचन गार्डन परसबाग हा एक गोड असा सब्जेक्ट आहे, कल्पकतेचा विषय आहे। आणि छान अशा कल्पकतेने सरांनी 2 महिन्यात या ठिकाणी सिमेंटच्या कोब्यावर, तसंच पहा इथे तुम्हाला थर्माकोलचे मच्छीचे बॉक्स दिसतील जे फेकून दिलेले होते, ज्याला आपण ट्रे सुद्धा म्हणतो। आमचा निखिल तिथे अळूची पानं तोडून त्याचे गुच्छ तयार करत आहे, ते जेवणामध्ये आम्ही वापरणार आहे, खिचडीमध्ये आम्ही वापरणार आहे। तर अशा पद्धतीने या जागेचा उत्कृष्ट असा उपयोग सेंद्रिय परसबागेसाठी सरांनी केलेला आहे। या परसबागेमध्ये सरांनी जवळजवळ 30 प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या या 2 महिन्यांमध्ये उगवलेल्या आहेत आपल्याला दिसेल। आणि त्याचबरोबर तिथे 2 ट्रे आहे ज्याच्यामध्ये सरांनी 2 विदेशी भाज्या उगवलेल्या आहेत। आणि रोज आमचे हे छोटे छोटे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी सरांसोबत काम करत असतात, रोजचे 15-20 मिनिट या झाडांशी गप्पा मारतात मधल्या सुट्टीमध्ये, त्यानंतर यांना पाणी पाजण्याचं काम करतात। जसं आपण पाणी पितो तसं या रोपांना सुद्धा पाण्याची आवश्यकता असते। आणि मला असं वाटतं की या सगळ्या फळभाज्यांचा पालेभाज्यांचा उपयोग त्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये रोजच्या खिचडीमध्ये ते करतात, आणि त्याच्यामुळे मुलं हेल्दी फूड जे आपण म्हणतो की आपल्याला सकस आहाराची आवश्यकता आहे, तर सरांनी या त्यांच्या कल्पनेतून ही जी काही गोड अशी परसबाग, जिवंत अशी परसबाग या बागेमध्ये आल्यानंतरही आपल्याला जिवंत आहोत आपण असं वाटतं, एक वेगळी सकारात्मकता, एक वेगळी ऊर्जा आपल्याला या ठिकाणी मिळते। पहा या ठिकाणी भोपळा आहे, टोमॅटो आहे, त्याच्यानंतर कोबी, बहा कोबी कसे आलेले जवळजवळ, आता हे कोबी 1/2 किलोचे झालेले, 1 किलो 1/4 किलोचे हे कोबीचे कंद होतील। इथे पहा पालक आहे। आणि विशेष म्हणजे सरांनी या ठिकाणी मिश्र पीक पद्धतीचा वापर केलेला आहे। प्रत्येक सरीवर सरांनी कुठे टोमॅटो लावले, पालक लावले, पुन्हा मिरची आणि पालक लावलेला आहे, पालक कोबी लावलेला आहे, तिकडे अळू लावलेली आहे, भोपळा आहे। पहा या पद्धतीने इथे काठ्या या मातीमध्ये रोवून सरांनी हा घेवडा, आपल्याला सर्वांना घेवड्याची भाजी आवडते, ती लावलेली आहे। आणि मला असं वाटतं की वांगे आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर तिथे विदेशी भाज्या, ब्रोकोली, बॉक चॉय, वरती माठ, मेथी, कोथंबीर, कांदा, म्हणजे लसूण पण आहे। आणि विशेष हा गवती चहा आहे। आणि विशेष म्हणजे सरांनी एवढ्या 15 दिवसांमध्ये टोमॅटोचा वापर केला आहे, अळूचा वापर केलेला आहे, पालक आहे, त्याच्यानंतर हिरवा माठ आहे, लाल माठ आहे, मेथी आहे, तर या सगळ्या भाज्यांचा वापर खिचडीमध्ये करत आहेत। आणि खरोखर आमची मुलं खुश आहेत। मुलांना तुम्हाला कसं वाटतं सांगा मला, मी आता भरपूर गप्पा मारल्या, मला तर खूप आनंद झाला। समर तुला काय वाटतं? आणि मॅडम कसं आहे, आता ही इथे गावाच्या जवळ आहे, पण आता लोकांना पण समजलं की सरांनी ही जी भाजी केलेली आहे
ती भाजीपाला आपल्याच मुलांना जेवणामधून देतात, त्या मुलं इथे म्हणजे चोरी होणं वगैरे हा प्रकार होत नाहीये आणि मुलांना सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स या ठिकाणी मिळत आहेत. आणि आपण ही परसबाग निर्माण करताना आम्ही पालकांचा पण सहभाग घेतला. जी माती आहे ती माती आणण्यासाठी एक दिवस पालकांची पालकांना सर्वांना बोलवले 2 तासासाठी आणि ती पालकांनी पण मदत केली आहे. आणि दुसरं आता आमचे जे असिस्टंट जे आहेत मस्के सर ते स्वतः शेतकरी आहेत, मी सुद्धा शेतकरी आहे. आम्ही 2 शेतकरी एकत्र आल्यामुळे ही सिमेंट कॉन्क्रीटवर परसबाग साकारली गेली आहे. त्याचं श्रेय आमचे मस्के सर नाही, त्यांना खूप म्हणजे याची माहिती पण आहे. मस्के सर आता सध्या आमचा व्हिडिओ तयार करत आहेत, त्याच्यामुळे ते पडद्याच्या आडराहून काम करतायत. हा तर खरंच आनंदाची गोष्ट आहे. आपल्या शरीराला जे आवश्यक पोषक तत्व आहेत, व्हिटॅमिन्स खूप महत्वाचे आहेत, ते आपल्याला छोट्या प्रमाणात लागतात पण त्यांची गरज अतिशय. आज आपण मॅडम बाजारात जे भाजीपाला खातो, म्हणजे आपण जर 1 किलो भाजीपाल्याचं जर सेवन केलं पोटामध्ये तर त्याच्यातून 20 ग्रॅम विष आपल्या पोटामध्ये जातो. प्रश्न अगदी. आणि मग ह्या 20 ग्रॅम विषामुळे आपल्याला वेगवेगळे प्रकारचे कॅन्सर सारखे दुर्धर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या मुलांना चांगलं सेंद्रिय पद्धतीने नॅचरल पद्धतीचं खायला पालेभाज्या भेटाव्यात आणि त्यांची प्रतिकार रोग प्रतिकारक शक्ती वाढावी, ब जीवनसत्व मिळावेत हा एकमेव उद्देश ठेवून आम्ही ही परसबाग साकारलेली आहे. आता ड तर सूर्यातून मिळतं पण थोडाफार प्रमाणात ते पालक मध्ये सुद्धा असतं, लक्षात घ्या. आणि दुसरी व्हिटॅमिन आहे. एक सांगण्याची गोष्ट अशी की ही परसबाग निर्माण करताना मुलांनी हारीच्या वाट्याने मदत केली, त्यामुळे त्यांना श्रमदान करण्याची आवड निर्माण झाली. आणि ही सगळी रोपं जी आहेत, अर्थात आपण या संकल्पनेमधून, या परसबागेच्या संकल्पनेमधून आपल्या शरीराचं तर आरोग्य आपण निरोगी ठेवतोय, परंतु आपल्या पर्यावरणाचं आरोग्य सुद्धा आपण निरोगी ठेवतोय, लक्षात घ्या. आणि म्हणून मला असं वाटतं की ही कल्पना खरोखर सर्वांनी याचा आदर्श घ्यायला